guys, I am Pooja Mohite. Welcome to this series of CET Decoded. CET Decoded या series मध्ये मी तुमचं स्वागत करते. तरी या series of videos through मी तुम्हाला CET बद्दलची सगळी information देणार आहे. सर्व काही CET बद्दल सांगणार आहे. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल ना बघायला की मी आज काय इन्फॉर्मेशन घेऊन आली आहे तुमच्यासाठी. चला तर मग जाऊया आपल्या व्हिडिओ मध्ये. ओके, आज मी तुम्हाला सीईटी बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन देणार आहे. मी आधी तुम्हाला एमबीए हे करण्याचे महत्व सांगणार आहे, याचे ऍडव्हान्टेजेस सांगणार आहे. ओके, सो स्टार्ट करते तर मग पहिल्या पॉइंट पासून. आता एमबीए काय आहे तर तुम्हाला माहिती आहे, एमबीए इज मास्टर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, सो आपला पहिला ऍडव्हान्टेज एमबीए करण्यामध्ये हा असणार आहे की करिअर ग्रोथ. गाईज, मला तुम्हाला सांगायचं इकडे हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमची करिअर ग्रोथ ही चांगली झाली पाहिजे. ओके, तुम्ही ज्या पायऱ्या आहेत तुमच्या करिअरच्या त्या तुम्ही लवकर चढल्या पाहिजेत, राईट. तर एमबीए हा एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी असणार आहे या स्टेप्स लवकर चढण्यासाठी. ओके, सो हे तुम्हाला एक चांगलं एक्सपोजर देणार आहे. 2 वर्षात तुम्ही खूप काही गोष्टी शिकणार आहात गाईज. सो ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे तुमच्या करिअर ग्रोथसाठी. ओके, सेकंड इकडे ऍडव्हान्टेज हा आहे तुमची पर्सनॅलिटी. एमबीए तुम्हाला पूर्ण डेव्हलप करते कॉर्पोरेट वर्ल्ड साठी. ओके, तुम्हाला रिअल टाइम बिझनेस, म्हणजे कॉर्पोरेट जसं चालतं ना तसं तुम्हाला बिझनेस साठी एमबीए प्रिपेअर करते. ओके, त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी पूर्ण डेव्हलप होते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स वाढतात. ओके, सो हा आपला होता दुसरा ऍडव्हान्टेज. त्याच्या पुढचा एक ऍडव्हान्टेज फायदा जो मी तुम्हाला सांगेन तो आहे जॉब अपॉर्च्युनिटी. जेव्हा तुम्ही एमबीए एका चांगल्या टॉप इन्स्टिट्यूट टॉप कॉलेजमधून करता गाईज, त्यावेळी तुमची प्लेसमेंट्स ही खूप चांगली होते. टॉप कॉलेजेसचे कट ऑफ्स हाय असतात पण त्यांची प्लेसमेंट्स पण खूप चांगली असतात. तुम्हाला चांगली प्रोफाईल मिळते, चांगलं पॅकेज मिळतं आणि त्यामुळे तुमच्या जॉब अपॉर्च्युनिटीज पण वाढतात. तुम्हाला वेगवेगळे फील्ड्स मिळतात. ओके, जॉब करण्यासाठी. ओके, हा झाला जॉब अपॉर्च्युनिटीजचा फायदा. पुढचा एक फायदा मला तुम्हाला सांगायचा आहे तो आहे नेटवर्किंग. आता तुम्हाला माहिती असेल गाईज, एमबीए हे एका चांगल्या इन्स्टिट्यूट मधून टॉप इन्स्टिट्यूट मधून युनिव्हर्सिटी मधून करणं किती इम्पॉर्टंट आहे ते. सो जेव्हा तुम्ही या एखाद्या चांगल्या टॉप कॉलेजमध्ये जाता त्यावेळी तुमच्या आजूबाजूचे पण तुमचे फ्रेंड्स, तुमचे कलीग्स किंवा तुमच्या बरोबरचे लोक पण तेवढेच कट ऑफ, तेवढाच स्ट्रगल करून आलेली असतात, तेवढेच हुशार असतात मी म्हणेन. ओके, सो यांच्याबरोबर तुमचे नेटवर्किंग होतं, म्हणजे ओळख होते. ओके, तुम्हाला हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली लोकांशी तुमची फ्रेंडशिप होते आणि हे तुम्हाला उपयोगी येतं पुढे. ओके, हे तुम्हाला तेव्हा कळणार नाही पण हे नेटवर्किंग नक्कीच तुम्हाला नक्की नंतर फायदेशीर ठरेल. ठीक आहे, हा झाला नेटवर्क. पुढचा एक फायदा जो असणार आहे एमबीए करून तो असणार आहे की चेंज इन प्रोफाईल. आता मी इथे एक उदाहरण देते, एक एक्झाम्पल देते. समजा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात. ओके, तुम्ही टेक्निकलमध्ये काम केलेलं आहे, टेक्निकल शिकलेलं आहात, पण तुम्हाला जर मॅनेजमेंट साईडला जायचं आहे आणि तुम्हाला मॅनेजमेंट प्रोफाईलवरती काम करायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे की बिझनेस कसा चालतो, तर तुम्हाला एमबीएची गरज लागणार आहे. ओके, सो हा पण एक आपला ऍडव्हान्टेज होता. सो तुम्हाला मी आता एमबीएचे ऍडव्हान्टेजेस तर सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की एमबीए किती महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे करायचंच आहे. ओके, तर एमबीए ला ऍडमिशन मिळवण्यासाठी ही जी सीईटी एक्झाम आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट, ओके, तर ही तुम्हाला महाराष्ट्रामधल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन देते. सीईटी करण्याचे पण बरेच फायदे आहेत गाईज, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे तो पण तुम्ही जरूर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला सीईटी देण्यामागचे फायदे पण कळतील. ओके, तर मग सीईटी दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामधले एमबीए और एमएमएस आणि पीजीडीएम कॉलेजेस कोर्सेसला अप्लाय करू शकता. ओके, आता तुम्ही मला विचारणार की यातले डिफरन्सेस काय आहेत मॅम, म्हणूनच मी तुम्हाला आज सांगणार आहे की एमएमएस और एमबीए आणि पीजीडीएम मधले डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज काय आहेत ते. कारण हे डिफरंट आहेत पण हे सिमिलर पण आहेत. ओके, बघूया तर मग आपला फर्स्ट पॉइंट काय आहे ते. आपला फर्स्ट पॉइंट आहे डिग्री. ओके, आता दोन्ही पण कोर्सेस हे फुल टाइम 2 वर्षाचे कोर्सेस आहेत, फुल टाइम 2 इयर्स प्रोग्राम आहेत. ओके, पण ह्याला इथून जो तुम्हाला डिग्री मिळते. ओके, आता एमएमएस और एमबीए साठी तुम्हाला गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी कडून डिग्री मिळते. ओके, एका गव्हर्नमेंट अफिलिएटेड डिग्री मिळते
आणि तुम्हाला पीजीडीएम मध्येच ऑटोनॉमस किंवा प्रायव्हेट वी स्कूल्स मधून ही डिग्री मिळते. ओके, सो हा डिफरन्स आहे डिग्रीचा. ठीक आहे, आता सेकंड पॉइंट यामध्ये असणार आहे तो आहे ऍडमिशन प्रोसेस. ओके, तर मला इथे तुम्हाला सांगायचंय की एमबीए और एमएमएस मध्ये फक्त आणि फक्त सीईटीचा तुमचा जो स्कोर असेल, तुमचा जो रँक असेल, त्यावरून तुमचे ऍडमिशन होणार आहे. ही चांगली पण गोष्ट आहे, पण त्यामुळेच याचा कट ऑफ पण खूप जास्ती असतो गाईज. म्हणजे जर तुम्ही टॉप कॉलेजेस टार्गेट करत असाल तर याचा कट ऑफ चांगलाच जास्ती असणार आहे. ओके, वाईल पीजीडीए मध्ये तुम्हाला कट ऑफ कमी असेल, सीईटीचे स्कोर्स कमी लागतील, पण तिथे तुम्हाला जीडीपीआय राऊंड द्यायचे असेल. जीडीपीआय म्हणजेच ग्रुप डिस्कशन और पर्सनल इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता पीजीडीएम मध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या ऍडमिशन प्रोसेस साठी अप्लाय करायचं आहे. जिथे तुम्हाला जे कॉलेज तुम्ही टार्गेट करताय त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस साठी अप्लाय करायचं आहे पीजीडीएम साठी. ओके, वाईल एमएमएस किंवा एमबीएचे ऍडमिशन हे कॉमन कॅप राऊंड थ्रू होतात. आता ऍडमिशन प्रोसेस मध्ये पण कुठल्या स्टेप्स असतात, कसे असतात, कॅप राऊंड किती असतात, हे सगळ्याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, अजून एक पुढचा पॉइंट जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो आहे फीजचा. आता एमएमएस किंवा एमबीएचे फीज हे कंपॅरेटिव्हली लोअर असतात पीजीडीएम पेक्षा. पीजीडीएमचे फीज थोडे हायर असतात या कोर्स पेक्षा. का, याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. एक रिझन आहे की गव्हर्नमेंट अफिलिएटेड असतात एमएमएस किंवा एमबीए प्रोग्राम जे आहेत ते. त्यामुळेच काय होतं की गव्हर्नमेंट कडून सबसिडरीज मिळतात यासाठी, त्यामुळे तुमचे फीस कमी असतात. आता तुम्ही मला विचाराल की फीस कमी आहेत मग बाकीच्या गोष्टींवर यांचा अफेक्ट पडतो का, तर मी म्हणेन नाही. व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन ही दोन्ही कोर्सेस साठी सेम राहते गाईज. पुढचा पॉइंट हा एक आहे की कट ऑफ. ओके, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलंय तसं एमएमएस किंवा एमबीएचे कट ऑफ जास्ती असतात, कारण फक्त स्कोर आणि रँक वरून तुमचे ऍडमिशन होणार आहे. पण पीजीडीएमचं जीडीपीआय राऊंड असणार आहे, त्यामुळे कट ऑफ थोडेसे कमी असणार आहेत तिथे. ठीक आहे, पुढचा एक मेन पॉइंट आणि शेवटचा पॉइंट हा असणार आहे की प्लेसमेंट. आता तुम्ही मला म्हणाल की फीस कमी आहे तिकडे मॅम, इकडे फीस जास्ती आहेत, मग आमचा प्लेसमेंट वर काही अफेक्ट होतो का? तर मला तुम्हाला सांगायचंय प्लेसमेंट वरती काहीही अफेक्ट होत नाही. क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही दोन्ही कोर्सेस साठी चांगलीच असते जर तुम्ही टॉप कॉलेजेस मधून एमबीए किंवा पीजीडीएम करत असाल तर. त्यामुळे प्लेसमेंटची तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही जर पीजीडीएम पण एका चांगल्या युनिव्हर्सिटी मधून टॉप मोस्ट कॉलेजेस मधून करत आहात तर तुम्हाला गॅरंटेड चांगले प्लेसमेंट मिळणार आहेत. ठीक आहे, ओके. आता काही कॉलेजेस असे पण आहेत जिथे दोन्ही पण प्रोग्राम्स आहेत. ओके, एमबीए पण आहे आणि पीजीडीएम पण आहे. पण जसं मी सांगितलं, सिमिलर बट डिफरंट किंवा डिफरंट बट सिमिलर आहेत या गोष्टी. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. तुम्हाला सीईटीचा चांगला अभ्यास करायचा आहे, स्ट्रॅटेजीज ठरवून अभ्यास करायचा आहे, टॉप कॉलेजेस टार्गेट करायचे आणि एमएमएस और एमबीए किंवा पीजीडीएमच्या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचीच आहे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, टिल देन अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट गाईज, बाय.